पुढच्या बातमीकडे वळूया. तर शिवसेनेमधल्या बंडानंतर एकनाथ शिंदेंचा यंदाचा दुसरा दसरा मेळावा होतोय. शिंदेच्या शिवसेनेचा आझाद मैदानावर दुसरा भव्य मेळावा होतोय. मेळाव्यासाठी राज्यभरातून शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते हे येत आहेत आणि एकनाथ शिंदे हे मेळाव्यामध्ये कोणावर तोफ डाकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मुंबईमध्ये आज दोन मेळावे होत आहेत शिवसेनेचे, एक म्हणजे शिंदेगडाचा आणि दुसरा ठाकरेगडाचा. आणि या ठिकाणी आपण पाहताय की आझाद मैदानावर जो शिंदेगडाचा मेळावा होतोय त्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी रात्री मुख्यमंत्री हे स्वतः या ठिकाणी आलेले होते आणि या ठिकाणी आता राज्याच्या कानाकोपऱ्यामधून शिवसैनिक पोहोचायला सुरुवात झालेली आहे. तर या संदर्भात संजय गायकवाड यांनी काय म्हटलेलं आहे पाहूया. आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आपल्या बरोबर आहेत. खरं तर संजयजी, तुम्ही सुद्धा शेकडो बसेस घेऊन या संपूर्ण मुंबईत दाखल झालेला आहात, काय ताकद घेऊन तुम्ही या संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातून मुंबईत दाखल झाला? आम्ही भगव वादळ घेऊन या आझाद मैदानावर आलेलो आहे. भगव वादळ घेऊन सळसळत्या रक्ताचे तरुण शिवसेना प्रमुखांचा जय आई भवानीचा जय जयकार करत या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि मला वाटतं हे मंदी बजी जागा आहे ही अतिशय तोडकी या ठिकाणी पडणार आहे. इतक्या संख्येने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसेनेचा कार्यकर्ता एकनाथ शिंदे साहेबांचे हिंदुत्वाचे विचार ऐकण्याकरता या ठिकाणी पोहोचणार आहे. संजय राऊत म्हणतात की खोके सरकारांचा हा दसरा मेळावा होणार म्हणून. हे बघा, या लोकांना टीकाशिवाय दुसरं काही उरलेलं नाही आहे. मी आजारी होतो, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, धोका दिला, हे रडगाणाऱ्या यांना गाळल्याशिवाय यांच्याकडे काही नाही. राहिला मर्दानगीचा विषय, तर एकनाथ शिंदे साहेबांनी मर्दानगी त्यांना 1.5 वर्षाआधी 1.5 वर्षाआधी दाखवली की मर्द कोण आणि कसे आहेत म्हणून. खरं तर धन्यवाद आमच्याशी तुम्ही बातचीत केली. हे होते संजय गायकवाड, बुलढाण्याचे आमदार आहेत. रेडिओ जर्नलिस्ट कमलेशचं अक्षय मंकणी, टीव्ही 9 मराठी, मुंबई.